नमस्कार, मी पंजाबकडे हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. आज आहे 24 जुलै 2023. आजपासूनचा नवीन सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज. सर्व शेतकऱ्या खास करून हा अंदाज विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी देत आहे, कारण की आता जे येणारा पाऊस आहे म्हणजे 25 जुलै पासून ते 30 जुलै पर्यंत म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दिनांक 25 जुलै 25 26 27 28 29 30 म्हणजे हे 4-5 दिवस जवळपास विदर्भ मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. सर्वदूर नसणारे पण पाऊस मात्र सगळीकडे पडणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. जिल्ह्यामध्ये जर सांगायचं झालं तर हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पडणार म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. विदर्भात घेतला तर यवतमाळ जिल्हा, तसेच हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, परभणी जिल्हा, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, अमरावती, बुलढाणा, तसे जालना, परभणी, जालना, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, नगर जिल्ह्याच्या काही भागात, तसेच बीड जिल्ह्यामध्ये, संभाजीनगरमध्ये, जालना जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे, मग हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये मात्र राज्यातील उर्वरित जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठेतरी पाऊस पडेल, पण हा सगळ्यात जास्त पाऊस विदर्भ मराठवाड्यातल्या जिल्ह्याच्या काही भागामध्ये पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय म्हणजे हा पाऊस पूर्वेकून यायलाय, म्हणजे हा पाऊस पूर्वेकून येत असल्यामुळं जास्त पाऊस नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, परभणी, लातूर, बीड, जालना आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागामध्ये जास्त पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि सर्वाला अंदाज कळविण्यात येईल.